स्वच्छता अभियान को बल देने के लिए विश्व शून्य कचरा मुहिम के तहत कल्याण डुम्बिली महानगर पालिका के पूर्व नगर सेवक मोहन उगले ने अपने वार्ड वासियों में बांटे कचरे के डिब्बे। आप बताइए। हमारी सोसाइटी में कचरे का, गीला और सूखा कचरे का बहुत प्रॉब्लम था। हमने आके दादा, मोहन दादा से बोला कि हमारे यहाँ पे डस्टबिन का प्रॉब्लम है, तो हमको डस्टबिन जल्द से जल्द उपलब्ध करा के दो। उन्होंने हम लोगों को दो दिन में ही दोनों सूखा कचरा और गीले कचरे का डब्बा डस्टबिन उपलब्ध करा के दी, जिसके लिए हम मोहन उगले साहब का और विश्वनाथ बोर साहब का तहे दिल से धन्यवाद करते हैं। ठाणकरपाड़ा विभागीय शाखेतर्फे उपशहर प्रमुख मोहनजी उगले यांच्या प्रयत्नाने आणि आमदार विश्वनाथजी भोईर यांच्या निधीतून आज ओला कचरा सुका कचरा या डब्यांचे वर्गीकरण करून आपण वाटप करण्यात आले। आजपर्यंत या शाखेतर्फे 18 सोसायट्यांना आपण या डब्यांचं वाटप केलेलं आहे। त्याच्यामुळे प्रभाग क्रमांक 21, 22, 28, 29 या प्रभागातील सर्व नागरिक म्हणजे ठाणकरपाडा विभागीय शाखेवरती एक विश्वास ठेवून कोणती तक्रार असेल तर तिथे करतात, त्या तक्रारीची ताबडतोब नगरसेवक आणि उपशहर प्रमुख मोहन उगले यांच्याकडनं ताबडतोब दखल घेण्यात येते। तसेच या सर्व सोसायटीची मागणी होती की ओला कचरा सुका कचरासाठी आम्हाला दोन डबे प्रत्येक सोसायटीला आम्हाला देण्यात यावे, तर त्याप्रमाणे त्यांनी ताबडतोब आपले विद्यमान सम्राट आमदार साहेब विश्वनाथजी भोईर यांच्याकडे त्याची पाठपुरावा करून मागण्या केल्या की आमच्या एवढ्या एवढ्या सोसायट्या आहेत, त्याच्यासाठी आम्हाला कचऱ्याचे डबे आम्हाला मिळण्यात यावे। त्यानुसार त्यांनी ताबडतोब उपशहर प्रमुख मोहनजी उगले यांच्या शब्दाला मान देऊन त्या डब्यांचं आम्हाला देण्यात आले। त्याच्यामुळे सर्व सोसायट्यांनी मोहनजी उगले यांचे मनापासून आभार व्यक्त केले। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोणार्क, अपना शहर, अपनी बातें।